पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या मतदान झालं मतमोजणी झाली आणि त्यानंतर पुणे शहरातल्या निकालानं अनेकांना हदरवून टाकले या सगळ्यामध्ये शहरातली काही दिग्गज मंडळी जी आहेत त्यांचेसुद्धा पराभव झाले अगदी राष्ट्रवादीच्या सत्तारूढ पक्षनेत्यापासून ते अनेक गटनेत्यांपर्यंत या निवडणुकीमध्ये अनेकांना पराभव जो आहे तो पाहावा लागला मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये ई व्ही एम मशीनमध्ये काही गडबड आहे का या संदर्भामध्ये सातत्यानं चर्चा सुरू होते आधी ते सोशल मीडियावर त्यानंतर ही सगळी मंडळी एकत्र आली आणि जवळपास दोनशे पराभूत उमेदवार जे आहेत ते एकत्र येऊन उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये एक याचिका दाखल करत आहेत सजग नागरी मंचचे विजय कुंभार जे आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि ज्या पद्धतीनं या ई व्ही एम मशीन्सनी जी मतं मोजली गेलेली आहेत त्याच्यामध्ये जी तफावत आढळते त्यावरून प्रथमदर्शनी काहीतरी घोळ आहे असं म्हणायला वाव आहे असं विजय कुंभार यांचंही म्हणणं आहे मी संदर्भामध्ये रितसर निवडणूक आयोगाला की पत्र लिहिलेलं आहे पराभूत उमेदवारावर संशय व्यक्त करणं हे स्वाभाविक असतं पण ते जे काही मुद्दा मांडत आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे असं म्हणण्या इतपत परिस्थिती आहे आता मी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मतदानाचा अभ्यास केला सर्वसाधारणपणे एका मताला एका माणसाला चार मतं देण्याची परवानगी होती त्यामुळे चारही एका प्रभागातील चारही गटांना समान एकूण मतं असायला हवी होती पुण्यातल्या सव्वीस प्रभागामध्ये आणि पिंपरीमधल्या वीस प्रभागामध्ये तशी ती आढळून येत नाहीत त्या मतामध्ये फरक दिसतोय ई व्ही एम मशीनमध्ये एका मताचा जरी फरक असला तरी त्या ई व्ही एम मशीनबद्दल शंका घ्यायला जागा आहे मी जो आता शब्द वापरला की आम्ही पराभूत झालो तर मुळामध्ये आम्ही पराभूत झालो नाहीत आम्ही जर पराभूत झालो असेल तर ए व्ही एम एव्ही एम मशीनमुळे झालो आहे हे सगळ्या नागरिकांच्या तोंडी आहे आम्ही नगरसेवक या नात्याने जर पराभूत असोत तर नागरिक एवढ्या प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरणार नाहीत आम्ही याचिका जरी जरूर दाखल करणार असेल तरी ह्याच्यामध्ये प्रतिसाद जो आहे तो नागरिकांकडून आहे ज्या आपण सहाय्य करतो मतदान करता जो असतो तो सहाय्य करतो आणि मतदान सहाय्यांमध्ये आणि मतदान मतदानामध्ये जर का फरक येत असेल तर मग ते बरोबर आहे का तर त्याच्याबरोबर ज्या ज्या कोणी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फेरफार केल, तुम्ही सगळे जे उमेदवार बघितलेत तुम्ही तर उमेदवारांच्या म मतदानातला फरक बघितला तुमच्या लक्षात येईल की गडबड झालेली आहे एक मत दिल्यानंतर चार मतं कंपल्सरी द्यावी लागतात आणि त्या ता चारही उमेदवारांची नोट नोटा या त्याची टोटल सारखी यायला पाहिजे होती त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे मग जर मशीन तेच आहे मतदान चार झाल्याशिवाय कम्प्लीट होत नाही मग तफावत येते कशी काय माझ्या गटात जो विजय उमे, उमेदवार आहे त्याला चव्वेचाळीस हजार सातशे प्लस पंधरा अशी मतं दाखवलेली आहेत पण ज्यावेळेला निवडणूक अधिकाऱ्याने एकूण मतदान केलं त्यावेळेला चव्वेचाळीस हजार सहाशे पंधरा मी जवळजवळ एकशे बावन्न मताचा त्यात फरक दाखवलेला आहे आज जर माझ्या प्रभागात असा फरक होत असेल तर संपूर्ण म्हणजे त्या मशीनमध्येच घोटाळा आहे हे शंभर टक्के त्यातून निष्पन्न होतं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो अनेक तज्ज्ञ मंडळांचा या ठिकाणी दावा आहे की जर समजा ही फेर निवडणूक जर घेतली तर हे जे निवडून जे आलेले आहेत त्याचे खूप लोक हे पडलेले असेल ठीक आहे फेरनिवडणूक जर झाली याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती तर आज निवडून आलेले अनेक नगरसेवक जे आहेत ते पुन्हा पराभूत होतील अशा स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती धनंजय जाधव यांनी व्यक्त केली ही सगळी मंडळी जी आहेत ही महापालिकेचे सभागृह गाजवलेली मंडळी आहेत आणि या अशा पार्श्वभूमीवरती मतदानामध्ये जो फरक पडतोय किंवा आकड्यांमध्ये जो फरक पडतोय तो निश्चित संशय वाढवणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं वैभव सोनवणे आय लोकमत पुणे